नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचे आसमानी संकट। बघा कोणत्या जिल्ह्यात होणार मध्यम पाऊस, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण खूप मुले हे ना मध्येच विचारतात की आमच्या जिल्ह्यात पाऊस पडेल का, कारण ते पूर्ण व्हिडिओ बघत नाही। तर मित्रांनो बघा, या जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचे आसमानी संकट। बघा कोणकोणत्या जिल्ह्यात होणार मध्यम पाऊस। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। तर महत्त्वाचे बघा, राज्यातील काही भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, तरीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसानंतर पावसाचा जोर आणखीन कमी होईल। बुधवारी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असे हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवले आहे। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, बुधवारी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात परिसरात हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। तर तसेच बंगालच्या उपसागरामध्ये परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे। ही स्थिती 2 दिवसानंतर उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून येत्या शनिवारपर्यंत कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार असून ऑक्टोबर हीटचा चटकाही वाढण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढ उतार होत आहे। गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा वर्तवण्यात आला होता। दरम्यान शुक्रवारपासून पावसाचा प्रवाह कमी होणार असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल। अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा व विदर्भाच्या काही अंश ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील। तर शनिवारी अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणार असून इतर भागात उघडीप राहणार आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचे आसमानी संकट आहे, जिल्ह्यात पुन्हा होणार पाऊस। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट सगळ्यात अगोदर मिळतील व जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।